तुझे माझे कनाब, तुझे माझे कनाब। नमस्कार मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। तर आज आम्ही आलो शेतामध्ये, आमच्या भात काढणी आहे, भात गोळा पण करायचं आहे, जोडायचं पण सगळ्या गोष्टी। तर आम्ही अश्विनीन मी आता बाकीच्यासाठी जेवण घेऊन चाललोय। आता जायचं मस्त पैकी, सगळ्यांना जेव घालायचं, थोडीफार जमल तशी मदत करायची। आम्हाला एवढं जमत नाही काम, पण बाबा आमच्या परीने खारीचा वाटा उचलतो आम्ही। इथे काय पेरलंय का बापू? ज्वारी का? सावकार सावकार सर, दम लागला काय? जेवणाचं काय झालं आपलं? काय माहिती आता नसलं सांडलं, नाही सांडलं एवढं चालायचं एवढं तेवढं काय फोटो साठीच काम आहे सगळं, आहे ना? ते माझ सगळं वॅशिंग मशीन झालंय, ते माझ शर्ट ते माझ। तू नको सांगू कामाचं, आपल्याला काही ते पेंडा गोळा करायला आणि बांधायला काही येणार नाही, आपण फक्त उचलायचं आणि तिकडे ओढवे म्हणून टाकायची, काम करायची। बोलू नका, काम कर जरा, काम काय करते ना मग। लावले की 2 वर्षापूर्वी? 2-3 नाही, 4-5 वर्षापूर्वी लावले बापूने, मी लावलो होतो। जा पटकन गुरांना पाणी पाजून या, तिकडे चाललंय, बोलू नका। तर आताच बापू चाललेत म्हणजे गुरांना पाणी पाजायला, पण आम्हाला एक काम आहे आता, ते म्हणजे सगळं जे भात जोडलेलं आहे ते पोत्यांमध्ये भरायचं आहे। आता ही सुरुवात केली म्हणजे अजून भरपूर जोडायचं, मी अख कासारच अख एवढा तुकडा आहे खाली पण आहे, पण ते अजून पाण्यामध्ये, त्यामुळे काय आलं माहितीये का, ते काढताना म्हणजे थोडा त्रास होतो, मग ते 2-3 दिवसांनी जरा पाणी गेल्यानंतर मग ते काढायचं थोडस। दरवर्षी काय होतं, आमचा लावणीला काय हात लागत नाही, पण काढणीला नक्की आम्ही येतो, कारण की त्या दिवाळी वगैरे अशी थोड्या सुट्ट्या पण असतात नाही का, त्यामुळे हमकास आम्ही या दिवसामध्ये काढायला मदत करायला येतो। सांगितलं की आपण काय करू, की लगेच हा मी पेंडे आनंद देतो तुमच्या हातात। जमते का? जमणार ना, अरे शेतकऱ्याची पोरगी आहे मी। हा चला, ते शर्टच्या गुंड्या का ओपन ठेवलेत, शायनिंग करताय काय? अरे असं चांगलं वाटतं जरा, हे शाहरुख खान समजत का स्वतःला? माय सेल्फ नीरज जाधव। काय 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 काय? माय सेल्फ नीरज जाधव ओनली। हळू हळू खाली वरती नको टाकत, आम्ही लावतो, तुम्ही गेला खाली ना। कस काय सांगितलं बापूंनी काय करायला? बापू बोलले नाही, इथून नाही ना, इथून लावा लाईन नुसार। तिथे गेले ना मध्यवर्गी, समजा खोलगट पडली ना एखादी, तर तिथे मग आडवी पिंडी टाकायला लावली। शोपताय बर का कारभारी? ते दोन्ही कपडे धुवायला लागतात, दोन्ही शर्ट धुवायला लागतात, म्हणून गुंड्या लावायला सांगते मी। ते काय तुम्हाला त्रास आहे का? चला काय आलं? काय काय म्हणलं तुम्हाला? काय म्हणलं? मला एक तिला आणायला होतात ना तुम्ही, आता मला चांडा नाहीस का काय?
म्हणजे काय? म्हणजे तू इथं काम कर आणि तिला काम बाग. चांडापणा म्हणजे काय? काय माहित, आईलाच विचारायला लागला. चांडापणा टल्ले मारणे ही किंमत तुला कळेल. तर टल्ले मारणे काय ते कळेल. चला आता आवरा जरा. बसले तरी नाही. हा कुठं पाणी प्यायला नकोय माणसानी, तान बिल लागते काहीतरी. काम करते. हा हिने कधी बस शेतात काम केलं नाही बरं का? म्हणजे पप्पांच्या घरी भरपूर शेती आहे, संबंध ना. आम्ही लय काम केले कष्ट. फोटो काढ अग बाई. आईंना तो आपण दुपारी विचारू यांनी किती काम करतात. जेव्हा 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 होईल ना सगळे येतील ना त्यावेळेस आपण आईंना विचारू की तुम्ही किती काम केले. विचारू ना, बघू ना. आता एवढी लावली आहे गंज. हे बघ आमच्या मॉडेलचा कॅटवॉक. काय ग दसाड पाय शिरते. मग कसं माहितीये का, खरं एक मनापासून बोलायचं अशी मी आम्ही बांधू किंवा भरपूर काही गोष्टी होतील आमच्या दोघांमध्ये किंवा कामावरून बासाबाशी होईल, आमची भांडणं पण होतील काही काही वेळेस. पण एक टाईम आल्यानंतर होतं, म्हणजे आत्ता तिला शेताचा भान सुद्धा नव्हतं माहिती ज्यावेळेस ती तिच्या माहेरी होती. पण जेव्हापासून माझ्यासोबत लग्न आलं तेव्हापासून ती शेतात येते. बाबा काय चाललंय शेतामध्ये, कशी करता शेती, हे सगळ्यामध्ये साथ देते. त्यावेळेस खूप भारी वाटतं की बाबा ती आपल्या सगळ्या सुखादुःखामध्ये साथ असते. काय आलं ग, काय पडली, कशी काय पाय गेला का? नाही लागलं ना कुठं. काय असते बस जरा थोडा वेळ. काय म्हणलंय? काय काय घाम पड गळसतोर पर काम करतय तरी पूर्वी वरती दिसत नाही घाम. खाली या खाली जरा दाखवा घाम दाखवा. गाम तुम्हाला माहीतच नाही आहो कसलं त्यामुळे दिसतोय. ऐका नाही एवढं पर काम करते. लाल लाल पडले आहे ना पडले. लाल लाल लाल. मस्त घेवड्याची आमटी नको मला बटाटा. घेवड्याची आमटी आहे मस्त पैकी. मेथी आहे काही? हो मेथीची भाजी आहे. आणि बाजरीची भाकरी. कसं आली जेवण ना कडक चांगलं झालं ना. मी ती आवडली बापून. राणा शिळी भाकर तर आणखी गोड लागती. अर्धी मला ठेवणार आहे पण अर्धी देणार आहे तुम्हाला. तुम्हाला कसं कळलं मी शिळी भाकरी आणली होती? नजर आईची छान दिसतय सुंदर. जेवल्यानंतर वामकक्षी झालीच पाहिजे नाही का? मस्त वाटतं. या या सरळ या सरळ हलू हळू या ते दाने माती त्याला जमते जमते. काय इथे टाका नाही मला इकडे लावता येईल ठेवायची. जिमपेक्षा इथलं काम परवडत सटकून काम निघत. दमलो जरा. कस वाटत? आई आणि बापू सकाळपासून करतात तरी फक्त जेवण्यापुरता ब्रेक घेतला. आपण किती ब्रेक घेतले? आपण ब्रेक मध्येच चाललोय. ब्रेक झालं का? दमले ना? दमलं सोडवा. मजा आली पण काहीतरी वेगळं कधीतरी. हा ना ती माणसं ही दोघं रोज करतात. आपण कधीतरी करून एवढं दमलोय. शेवटनेच केला आईने शेवट केला. हा ना मालकीन आहेत ना. हाय का नाही बापू? 80-60 40-60 नाही नाही 500 रुपये रोज देणार आहे तुम्हाला 2 दिवसात आजचा उद्याचा. जेवढे पैसे दिले 40% आपल्याला 60% आहे. काय काय असल ना गामाचं नाही.
घालायचं काय माइंड यायला कपडे आता कधी घेतले 15 दिवसाला चप्पल 2 महिने झाली अरे काय ती मला दे ना मला खाकी पॅन्ट घेतली बघा याचा 1-1 रुपयाचा इचार करून पॅन्ट पाटकी हे बघ या 300 चा माल किती दिवस वापरा कसा आहे वापरा ना 600 अरे 5 दिवसाची चप्पल तुटली होती ती 2 फेऱ्या शेतातल्या मारल्या त्या चपलीनी ती म्हणली बाज झालं तर मी कालची काली जाईन वरची हे चपलीनी आखे दुपारपासून काढले तर मित्रांनो आता सगळं उरकलेलं आहे उडवं लावलेलं आहे आता समोरपासून माणसं आहेत झोडायला कसं वाटतंय आज एवढं काम केलंय त्याच्यानंतर घाम असतो ना खरंच खरंच खूप कष्ट असतं बाबा एका शेतकऱ्याला खूप खूप असं आपलं कसं असतं माहितीये का भात बनवायला 4 महिने जातात आणि ज्यावेळेस भात येतो ते विकण्यास पर्यंत खूप वेळ जातो त्याला प्राइस पण खूप म्हणजे शेतकऱ्यांना खूप कमी मध्ये द्यावा लागतो पण ज्यावेळेस माणूस खाल्ल्यानंतर तो टाकून देतो राहिलेला भात त्यावेळेस खूप वाईट वाटतं की बाबा इतक्या इझिली टाकून देतो तो इझिली मिळत नसतो इझिली कष्ट असत आजकालचे शेतकरी दाखवतो तुम्हाला हे बघा ही पल्सर कुठं आली बघा हे आजकालचे तरुण शेतकरी वर्ग बघा कसा आहे कुठली गाडी कुठं आणावी बघा तर आज आहे 2रा दिवस आणि आम्ही भारे बांधतोय काय हो जमतय का त्यात ह्यांना झाली सर्दी बघा असं बांधतात भारा जेणेकरून 2रा दिवशी नीट जोडता येईल काय कावाचा नाही गडी एवढा मोठा पण काही नाही अजिबात हा डिअर बघ कुठं चाललंय ते चार्टाच्या असं नकोच इकडे ए काय उभं राहिलंस हा बघू ना बघू हा नको उठा की अशी काम करून उठा अशी काम करून उठा चल ना लवकर फायनली आमचं सगळं वाहून किंवा भार वगैरे लावून झालेले आहेत आता सगळा तुम्हाला हा 2 दिवसाचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तोपर्यंत राम कृष्ण हरी।